नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे करंट अफेअर्स मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नऊ नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबरच्या महत्त्वाच्या चालवाडमोडी बघणार आहोत व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रोजचे चालवाडमोडीचे व्हिडिओ बघण्यासाठी आणि जर पी डीएफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तेथे तुम्ही जॉईन होऊ शकता आणि रोजचे पी डी एफ तेथून मिळवू शकतात चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न काय आहे बघूया पहिला प्रश्न आहे मिस युनिव्हर्स ऑस्ट्रेलिया दोन हजार वीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पर्याय क्रमांक ए म्हणजेच मारिया थाटील यांनी हे विजेतेपद जिंकलेले आहे मिस युनिव्हर्स ऑस्ट्रेलिया दोन हजार वीसचे दोन नंबरचा प्रश्न आहे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे नवे न्यायाधीश कोण बनले आहेत तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पर्याय क्रमांक डी म्हणजेच एक नंबरला आहे न्यायमूर्ती संजय कुमार जोशी दोन नंबरला आहे न्यायमूर्ती नानी तीन नंबरला आहे न्यायमूर्ती मनीष चौधरी हे तीन न्यायाधीश बनलेले आहेत उच्च न्यायालयाचे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे या ठिकाणी आणि महत्वाची माहिती म्हणजे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे एन कोटेश्वर सिंग आहेत तीन नंबरचा प्रश्न आहे थवासमी लाईफ अँड स्किल थॉट द लेन्स रामायणा नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पर्याय क्रमांक ए म्हणजेच रलाबंदी श्रीराम चक्रधर यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे चार नंबरचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे हत्ती काळजी केंद्र कोणत्या राज्य स्थापित केले जाणार आहे कोणत्या राज्यामध्ये तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पर्याय क्रमांक ए म्हणजेच हे हत्ती काळजी केंद्र केरळ राज्यामध्ये स्थापित केले जाणार आहे या ठिकाणी केरळ राज्याचा उल्लेख झालेला आहे केरळ राज्याबद्दल महत्वाची माहिती बघूया केरळ राज्याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि मुख्य न्यायाधीश आहेत एस मनिक कुमार आणि केरळ राज्याच्या लोकसभेमध्ये आहेत वीस जागा राज्यसभेमध्ये नऊ जागा आणि विधानसभेमध्ये एकशे चाळीस जागा आहेत आणि केरळ राज्याच्या शेजारी दोन शेजारचे राज्य आहेत तामिळनाडू आणि कर्नाटक पाच नंबरचा प्रश्न आहे कोणत्या पेमेंट कंपनीने होंडाला केवळ स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त केले आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक बी म्हणजेच भारत पे कंपनीने होंडाला स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त केलेले आहे या ठिकाणी महत्वाची माहिती म्हणजे भारत पे ही यू पी आय क्यू आर कोडद्वारे देशातील व्यापाऱ्यांना पेमेंटची सुविधा आणि ऑनलाईन लेझर सेवा प्रदान करणाऱ्या व्यापाऱ्यांपैकी एक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे आणि त्याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे आणि सीईओ आणि संस्थापक आहेत एसरर ग्रोवर सहा नंबरचा प्रश्न आहे कुपोषित मुलांच्या आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी मिशन संपूर्ण कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए परिक्रमांक ए म्हणजेच आसाम या राज्यामध्ये हे मिशन संपूर्ण सुरू करण्यात आलेले आहे या ठिकाणी महत्त्वाची माहिती म्हणजे या अंतर्गत कुपोषित मुलांची आरोग्याची स्थिती आणि महिला सबलीकरणामध्ये सुधारणा आणि प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश आहे या योजनेचा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे आसाम राज्याचा तर राज्या आसाम राज्याबद्दल संपूर्ण महत्वाची माहिती बघूया आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर मुख्यमंत्री आहेत सर्वानंद सोनोवाल जे की भाजपाकडून आहेत आणि राज्यपाल आहेत जगदीश मुखी आणि मुख्य न्यायाधीश आहेत एन कोटेश्वर सिंह आणि आसाम राज्याच्या शेजारी दोन देश आहेत भूतान आणि बांगलादेश आणि आसाम राज्याच्या लोकसभेमध्ये चौदा जागा आहेत राज्यसभेमध्ये सात जागा आहेत आणि विधानसभेमध्ये एकशे सव्वीस जागा आहेत आसाम राज्याच्या सात नंबरचा प्रश्न आहे नमामी गंजे परियोजनाचे नवीन ब्रँड अॅम्बेसिडर कोण बनले आहेत तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी क्रमांक बी म्हणजे चाचा चौधरी चा नमामी गंजे परियोजनाचे नवीन ब्रँड अॅम्बेसिडर बनलेले आहेत या ठिकाणी महत्त्वाची माहिती म्हणजे गंगा नदीचे प्रदूषण कमी करणे आणि गंगा नदीच्या संरक्षणाबद्दल लोकांना जाणीव करून देणे आणि यासाठी नमामी गंगे प्रकल्पाचे उद्दिष्ट जेणेकरून गंगा नदी प्रदूषणमुक्त होऊ शकेल चाचा चौधरी हे लोकप्रिय भारतीय कॉम्युनिक्स पुस्तकाचे व्यक्तिचित्र आहे जे व्यंगचित्रकार प्राण कुमार शर्मा यांनी लिहिलेले आहे आठ नंबरचा खूप महत्वाचा प्रश्न आहे सागर कवच हा संयुक्त तट सुरक्षा व्यायाम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे तर उत्तर आहे परिक्रमांक सी परिक्रमांक सी म्हणजेच हा संयुक्त अभ्यास ओडिसा राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे या ठिकाणी ओडिशाच्या पारादीप किनारपट्टीवर दोन दिवस चाललेला सागर कवच हा संयुक्त तटीय अभ्यास सुरू करण्यात आलेला आहे या अभ्यासाचा मुख्य हेतू सैन्यातील शक्ती प्रदान करणे आणि शक्ती दर्शविणे आणि हल्ले आणि युद्धासारख्या परिस्थितीला सामोरं जाणे हा मुख्य उद्देश आहे ओडिसा राज्याबद्दल पुन्हा एकदा संपूर्ण माहिती बघूया ओडिसा राज्याची स्थापना झालेली आहे एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसमध्ये राजधानी आहे भुवनेश्वर मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक राज्यपाल आहेत गणेशी लाल आणि मुख्य न्यायाधीश आहेत मोहम्मद रफिक आणि तेथील लोकसभेमध्ये एकवीस जागा आहेत राज्यसभेमध्ये दहा जागा आहेत आणि विधानसभेमध्ये एकशे सत्तेचाळीस जागा आहेत नऊ नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना करिअर कौशल्य देण्यासाठी प्रोजेक्ट फ्युचर रेडी कोणी सुरू केले आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पर्या क्रमांक बी म्हणजे एन एस डी सीने ने हे सुरू केलेले आहे या ठिकाणी महत्वाची माहिती बघूया एन एस डी सी बद्दल एन एस डी सीचा चा फुल फॉर्म आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महत्वाची माहिती म्हणजे विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन देऊन कौशल्य विकसित करणे आणि विद्यार्थ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी डिजिटल शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे या मुख्य प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे ज्याची स्थापना झालेली आहे दोन हजार आठमध्ये आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे आणि एम डी आणि सीईओ आहेत मनीष कुमार दहा नंबरचा प्रश्न आहे अमेझॉन इंडियाने कोणत्या शहरात प्रथम ऑल वुमन व्हर्च्युअल ग्राहक सेवा फी सी एस केंद्र साईट सुरू करण्याची घोषणा केलेली आहे तर उत्तर आहे परिक्रमांक डी परिक्रमांक डी म्हणजेच बँगलोरमध्ये ही साईट सुरू करण्याची घोषणा केलेली आहे या ठिकाणी महत्त्वाची माहिती म्हणजे या साईटने ॲमेझॉन इंडियाला त्या महिलांपर्यंत पोहोचण्यास सक्षम केले जाईल ज्या महिलांना घराबाहेर काम करणे आवडते ज्यामुळे महिलांच्या करिअरची संधी वाढतील आणि बँगलोर शहर हे कर्नाटक राज्यामध्ये स्थित आहे अकरा नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो तर उत्तर आहे डी डी सात नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कर्करोग कॅन्सर जागरूकता दिवस साजरा केला जातो या ठिकाणी महत्वाची माहिती म्हणजे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या घोषणेनंतर दोन हजार चौदा मध्ये हा दिवस सर्वप्रथम पाळला गेला होता हा दिवस साजरा करण्यामागचे उद्देश म्हणजे कर्करोगाची लक्षणे व उपचाराची लोकांना जाणीव करून देत तिसरा पॉईंट म्हणजे जागतिक कर्करोग दिन चार फेब्रुवारीला साजरा केला जातो आणि जागरूकता दिन हा सात नोव्हेंबरला साजरा केला जातो बारा नंबरचा प्रश्न आहे एच डी एफ सी बँकेचे मुख्य माहिती अधिकारी म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे परिक्रमांक ए परिक्रमांक ए म्हणजे रमेश लक्ष्मीरा नारायण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एच डी एफ सी बँकेचे मुख्य माहिती अधिकारी म्हणून या ठिकाणी एच डी एफ सी बँकेबद्दल महत्त्वाची माहिती बघूया एच डी एफ सीचा फुल फॉर्म आहे हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन ज्याची स्थापना झालेली या बँकेची ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये आणि मुख्यालय आहे मुंबई जे की महाराष्ट्रामध्ये स्थित आहे आणि अध्यक्ष आहेत सी एम वासुदेव आणि एम डी आणि सीईओ आहेत शशीधर जगदीशन तेरा नंबरचा प्रश्न आहे कोणी पी एस एल व्ही सी फोर्टी नाईन रॉकेटमधून दहा उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहेत म्हणजेच लॉन्च केलेले आहे तर उत्तर आहे पर्या क्रमांक सी हे ग्रह इस्रोने लॉन्च केलेले आहेत जे की भारताची स्पेस एजन्सी म्हणजेच अंतराळ एजन्सी आहे या ठिकाणी या ठिकाणी महत्वाची माहिती म्हणजे इसरोचा फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इसरो ही भारताची एक अंतराळ एजन्सी आहे जिचे मुख्यालय आहे बेंगलुरु येथे जे की कर्नाटक राज्यामध्ये स्थित आहे आणि स्थापना झालेले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये आणि संस्थापक आहेत विक्रम साराभाई आणि अध्यक्ष आहेत सध्या के शिवन मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगायचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे शेअर करायचे आणि रोजच्या चालूवाडामोडी आणि जिकेचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यायचे चला तर मित्रांनो भेटूया उद्याच्या चालूवाडामोडच्या व्हिडिओमध्ये